काय केलं हे पाहण्यासाठी खडसे आणि माझ्या गाडीत येऊन बसावं गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावित असलेलं पशुवैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे विषयावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात चांगलीच जुंपली जिल्ह्यातील नेते निष्क्रिय असल्याने विकासाचे एक एक प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याची टीका केली होती खडसेंनी यांनी केलेल्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले मी काय केलं हे पाहण्यासाठी खडसेंनी माझ्या गाडीत येऊन बसावं या शब्दात गुलाबराव पाटीलांनी खडसेंना लगावलाय खडसेंनी टीका करायच्या आधी कॅबिनेट बैठकीचं बघावं टीका करताना त्यांनी सत्य बाजू तपासायला हवी होती सगळ्यात जास्त काळ मंत्री कोण होत विरोधी ते कोण होतं असं विचारलं तर काय होईल असंही गुलाबराव पाटील म्हणाले मी काय केलं हे पाहण्यासाठी खडसेंनी माझ्या गाडीत बसावं अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलं त्यांच्या काळापासून पुढील क्षेत्रामध्ये होता त्याला एकशे बहात्तर कोटी रुपयाची मंजुरी दिली नाही तर आज काम सुरू आहे नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही द्यावून यावलकडे जायला फक्त बावीस मिनटं लागतात आता कशामुळे लागत आहेत याचाही त्यांनी मला उत्तर द्यावं त्यांनी माझ्याबरोबर शिवाजीनगरपासून तर भोकरपर्यंत जरा प्रवास करून बघावा त्यांनी चोपड्यापर्यंत येऊन बघावं ज्या रस्त्यावर साधी बस गाडी चालत नव्हती चोपड्याला मी त्यांना तीस मिनटामध्ये नेतो इच्छा असेल तर बसावं गाडीत टीका करू नये ठीक आहे चुका आहे त्या निश्च, निश्चित दाखवण्यात त्यांची जबाबदारी आहे पण सगळंच नालायक आहे आणि सगळेच काम होत नाही असंही बोलणं मला वाटतं उचित नाही आहे